आपल्या नांदेड शहरामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये कोणताही रुग्ण पॉझिटिव्ह नव्हता, परंतु काही दिवसापूर्वी पीरगुराण नावाच्या आपल्या परिसरामध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आलेला आहे आणि काल अक्षरनगरमधील एक रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. या पार्श्वभूमीवर पीरगुराण नगर आणि अक्षरनगर हे दोन्ही भाग महानगरपालिकेने कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलेले आहे. या भागातील सर्व नागरिकांच्या हालचालींवर नियंत्रण आलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये या भागातील नागरिकांनी घराच्या बाहेर निघायचं नाही, कुठेही गर्दी करायची नाही. या परिसरामधील नागरिकांच्या सुविधेसाठी महानगरपालिकेने वेगवेगळ्या पथकांची स्थापना केलेली आहे आणि सर्व सेवा सुविधा त्यांना घरपोच देण्याची व्यवस्था केलेली आहे. गॅसचा पुरवठा असेल, डबाबंद पाण्याचा पुरवठा असेल, किराणा माल असो, औषधांचा पुरवठा असो, या सर्वांसाठी महानगरपालिकेने त्यांना घरपोच सुविधा देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. महानगरपालिकेचे अधिकारी, त्या परिसरामधील झोनल अधिकारी, महानगरपालिकेचे सर्व डॉक्टर्स या सर्व नागरिकांच्या संपर्कामध्ये आहेत. नागरिकांना कुठल्याही प्रकारची सेवा सुविधा कमी पडणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेण्यात आलेली आहे. कंटेनमेंट एरियामधील नागरिकांनी सुद्धा काळजी करण्याचं कारण नाही, घाबरण्याचं कारण नाही. हा प्रादुर्भाव इतर नागरिकांना होऊ नये, त्याचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वांनी खबरदारी घेण्यासाठी आपण घरातच राहायचे. काहीही आवश्यकता असेल तर महानगरपालिकेचे सर्व पथकं तैनात आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आपण प्रसारित केलेले आहेत. या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्व सुविधांचं पुरवठा करण्याचं काम महानगरपालिका करत आहे. मी सर्वांना या निमित्तानं सांगू इच्छितो की आपण दिलेल्या सूचनांचं कटाक्षाने पालन करावं.